28 मार्च 2021 रोजी पुण्यातील अश्लोक एज्युकेशन सोसायटीच्या स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीनं दुसऱ्या दीक्षांत समारंभाच्या वेळी 1561 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. सर्व देशभर असलेल्या बंदीमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना गैरहजेरीत पदके देण्यात आली आहेत. सकाळच्या सत्रादरम्यान अधिवेशनाचे 2 भाग करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत कला आणि सामाजिक शास्त्र, धार्मिक अभ्यास आणि शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर नितीन आर करमरकर, कुलपती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर डीमेकी अल्ताफू अंबुलो, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपियाचे कॉन्सुलर जनरल हे होते. या कार्यक्रमाला शिक्षण संचालक डॉक्टर एन प्रभुदास सेवंत, डे ॲडव्हेंटिस्टचा आणि संस्थापक आणि संचालक डॉक्टर स्वामिता जॉन होप चॅनल इंडिया हजर होते. या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी नाविन्यपूर्ण शिक्षणावर देण्यावर भर दिला. कौशल्य आणि एकात्मिक मूल्ये आणि सुशिक्षित तरुणांनी देशाची सेवा करण्याची आवश्यकता आहे याचं महत्व सांगितलं. गेस्ट ऑफ ऑनरने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूल्य आधारित शिक्षणाची आवश्यकता यावर जोर दिला. त्यांनी भारतीय शिक्षण प्रणाली आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याचं कौतुक केलं. समारंभाचं दुसरं सत्र संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्यवसाय प्रशासन विभाग, विज्ञान विभाग आणि कला विभाग पदवी प्रदान यावेळी करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे डॉक्टर एकनाथ व्ही खेडकर, उपाध्यक्ष अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ पुणे आणि सन्माननीय पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अमरेंद्र साहू, माजी प्रादेशिक संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लखनौ आणि ग्वाही. दुसरे पाहुणे श्री जेकब वर्गीस, उपाध्यक्ष मानव संसाधन SKF इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उपस्थित होते. अशी माहिती संजीवन अरसूत, PhD उपाध्यक्ष स्पायसर युनिव्हर्सिटी यांनी सांगितली. यावेळी स्पायसरचे PRO मायकल वायदंडे उपस्थित होते. मी डॉक्टर संजीवन सदानंद अरसूट स्पायसर विद्यापीठाचा कुलगुरू आहे. स्पायसर विद्यापीठाने सुरुवातीला आपलं कॉन्व्होकेशन 28 ऑगस्ट 2020 ठरवलं होतं, पण पॅन्डेमिकच्या कारणास्तव हे कॉन्व्होकेशन पोस्टपोन करण्यात आलं आणि ते कॉन्व्होकेशन आज दिनांक मार्च 28, 2021 करण्यात आलं. आता ह्या कॉन्व्होकेशनमध्ये 561 विद्यार्थ्यांना डिग्री प्रदान करण्यात आली. ही डिग्री 6 वेगळ्या डिव्हिजन्समध्ये प्रदान करण्यात आली. डिव्हिजन ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस, डिव्हिजन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स, डिव्हिजन ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, डिव्हिजन ऑफ सायन्सेस, डिव्हिजन ऑफ एज्युकेशन आणि डिव्हिजन ऑफ रिलिजियस स्टडीज. ह्या विषयी इफ एनीबडी काउंट हिज फॅमिली ट्री डाऊन, गो टू जनरेशन, यू कॅन गेट 100,000, 200, यू कॅन काउंट एव्हरीबडी इज इनकम अँड इंड अप इन इथिओपिया. इट इज दॅट इज वाय इथिओपिया इज ओरिजिन ऑफ ह्युमन बीइंग. It is approved by scientists. Scientists has archaeology, found. Archaeology has accepted. Archaeologists has found in 1974 the earliest remain of human fossil, and when they discover scientifically, it is 3.5 years old. So that is why scientifically approved discovery that human being is originated in Ethiopia. 3.5 thousand. Million, 3.5 million. Sorry. Second is coffee. You know coffee. Coffee is originated in Ethiopia. There is a place called, you know, the province. Bureau report.